आता नजर टाकूयात लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला. नक्षल्यांकडून बॉम्ब तयार करण्याचं साहित्य पोलिसांनी केलं जप्त. तिहेरी हत्याकांडानं मुंबई आणि शिर्डी हादरली. मुंबईत तिघा भंगार विक्रेत्यांची हत्या तर शिर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या. मराठा आरक्षणाला स्थगिती नसल्यानं कोणतीही भरती आणि प्रवेश प्रक्रिया थांबणार नाही, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं स्पष्टीकरण. सांगलीतील कृष्णाकाठचे लोक मगरीच्या दर्शनानं भयभीत, पुरामुळे पात्रातील मगरी वावरात. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी, सूत्रांनी दिली माहिती. एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार विजेवर धावणारी बस, पहिल्या टप्प्यात 150 वातानुकूलित बसेस होणार दाखल. कुंटणखान्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसांवरच हल्ला, दोन पोलीस जखमी. औरंगाबादमधील पांढरी पुलाजवळील घटना. पश्चिम बंगालात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला धक्का बसण्याची शक्यता. 107 आमदार भाजपात प्रवेश करणार, भाजपचे नेते मुकुल रॉय यांचा गौप्यस्फोट. एकाच कुटुंबाच्या स्वार्थामुळे काँग्रेसची अवस्था दयनीय, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका. भारताच्या बहुप्रतीक्षित चांद्रयान 2 मोहिमेला होणार सुरुवात, 15 जुलै रोजी मध्यरात्री 2:51 होणार उड्डाण. अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांचा अडथळा, यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आजची यात्रा स्थगित.